नमस्कार, गव्हर्नमेंट ऑफिसर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मराठी विषयांचे महत्त्वाचे प्रश्न आपण घेत आहोत. सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. टोटल क्वेश्चन आहे 30. पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दसमूहातून समानार्थी नसणारा शब्द पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे. ओके, नीट प्रश्न वाचा. इथे काय सांगितलेलं आहे, नसणारा. सगळे ऑप्शन बघा तुम्ही काय आहेत. मुलगी, मुलगीचा समानार्थी शब्द काय, सूता, दुहिता, कन्या, हे सगळे मुलगीचे समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर आहे मुलगा, मुलगाचा सूत, पुत्र, तनय, हे सुद्धा समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर तिसरं, कमळ, सुम, सुमन, पुष्प, हे चुकीचं आहे, कारण कमळचं समानार्थी शब्द ते नाही आहेत. पुष्प म्हणजे फुल आणि कमळ हे फुलाचं नाव आहे. ओके, त्याच्यानंतर चौथा ऑप्शन, हुशार, चतुर, चलाक, तरबेज, हे सुद्धा काय बरोबर. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक जो 3 आहे तो तुमचा काय आहे, चुकीचं आहे. ओके, दुसरा प्रश्न पाहूया आपण. क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची तुम्हाला निवड करायची आहे. डॅश गावाला गेले, तर इथे तुम्ही टाकून सुद्धा बघू शकता, तो, तुम्ही, आम्ही कि ते. तर इथे काय परफेक्ट काय बसतंय, ते गावाला गेले. पुढे तिसरा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. काच, ओके, रिफरन्ससाठी वर्ड दिलाय तुम्हाला काच. काच ही पारदर्शक असते किंवा डॅश, तर काय आहे, अपारदर्शक. काय असते ती, अपारदर्शक. पुढे जाऊया आपण. चौथा, लिंग ओळखायचं आहे तुम्हाला. आईने माळ आणली, ओके, आईने माळ आणली, तर इथे काय आहे, ती माळ आपण म्हणतो. ओके, त्याच्यामुळे हे काय आहे, स्त्रीलिंग आहे. एक मिनिट. ओके ओके, माळ काय झालेला आहे, इथे स्त्रीलिंगी शब्द झालेला आहे, आईने माळ आणली. विरुद्धार्थी शब्द बघा काय आहे, मंदिर. मंदिर हे प्राचीन असतं किंवा डॅश, तर काय असतं, प्राचीनचा विरुद्धार्थी शब्द आहे अर्वाचीन. अर्वाचीन म्हणजेच नवीन आणि प्राचीन म्हणजेच काय, जुनं. ओके, पुढे सहावा प्रश्न आपण जाऊया. विशेषण ओळखायचं आहे तुम्हाला. मीना वाटते हळूबाई, पण तिच्या कामाचा उरक जबरदस्त आहे. ओके, म्हणजे मीना वाटताना आपल्याला असं वाटतं की काही काम नाही करणार, पण जेव्हा ती काम करायला लागते तेव्हा ती भरपूर काम करते. ओके, तर इथे विशेषण काय आहे, जबरदस्त. काय विशेषण आहे, जबरदस्त. सातवा प्रश्न, वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तुम्हाला. चित्रपट गृहे बंद पडली तर माणसे करमणुकी वाचून वेडी होतील. ओके, तर इथे चित्रपट गृहे बंद पडली हे एक वाक्य आहे आणि दुसरं वाक्य आहे हे, तर ह्यांना जोडलंय तर नाही, त्याच्यामुळे हे काय झालंय, सॉरी, संयुक्त वाक्य हे झालेलं आहे. पुढचा प्रश्न आठवा, रिकाम्या जागा भरा. अविकारी शब्दांना डॅश म्हणतात, तर अविकारी शब्दांना काय म्हणतात लक्षात ठेवा, तर अविकारी शब्दांना आपण क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. म्हणजे क्रियाविशेषण अव्यय हे अविकारी शब्दांमध्ये मोडतात. ओके, पुढे आहे नववा प्रश्न, चंद्र व जागृती या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत, असा प्रश्न आहे. आता इथे बघा, च आणि ज हे दोघं काय आहेत, तालव्य आहेत. च आणि ज, तर इथे तालव्यला येणार. दहावा प्रश्न आहे, अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. स्पर्धा जिंकल्यावर साहजिकच स्पर्धकांना खूपच आनंद झाला. ओके, खूपच आनंद होणे म्हणजेच काय, त्रिभुवन ठेंगणे वाटणे ही म्हण आहे त्याला, हा वाक्यप्रचार आहे. म्हणजे त्रिभुवन म्हणजे तिन्ही भुवनं, म्हणजे स्वर्ग, आकाश, पाताळ, सगळं ठेंगणं होणं, म्हणजे खूप आनंद होणं असं होतं. अकरावा प्रश्न आहे, योग्य अव्यय घालायचा आहे तुम्हाला. माणसाला ज्ञान हवे डॅश धन हा अवघड प्रश्न आहे. एकदम सोपा आहे, इथे काय येणार, की माणसाला ज्ञान हवं की धन हा खूप महत्व, म्हणजे हा अवघड प्रश्न आहे. बारावा आहे, क्रियापदाचा योग्य प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. काकूने दूध झाकून ठेवले. ओके, तर झाकून हा शब्द, हा जो क्रियापद आहे तो साधित प्रकार आहे. कसला प्रकार आहे हा, साधित.
ओके, पुढे जाऊया आपण. 13वा, योग्य अर्थाचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. कंबर खचणे, कंबर खचणे म्हणजेच काय? निराश होणे. म्हणजेच काय? निराश होणे. पुढे आहे, पाऊस आला असता तर येणे झाले नसते. याच्यामध्ये तुम्हाला आख्यात ओळखायचं आहे, तर इथे आख्यात येतो द्वितीय आख्यात. ओके, पंधरावा प्रश्न आहे तुमचा, जोड शब्द नसलेला शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. बाजारहाट, भाजीपाला, विद्यापीठ आणि भाकर तुकडा. तर विद्यापीठ हा शब्द जोड शब्द नाही आहे. ओके, एकच शब्द आहे, तो नाम येतो विद्यापीठ. 16वा, योग्य पर्यायांची निवड करा. झाड, ओके, तर झाड पडतो, पडे, पडले की पडली, तर पडले असं येतं, तुम्ही टाकून बघू शकता. पुढे आहे 17वा प्रश्न, वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तुम्हाला. तो दुःखद प्रसंग पाहिला आणि सर्वांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. तर आणि हा शब्दाने दोघांना जॉईन केला, त्याच्यामुळे संयुक्त वाक्य आहे. 18वा प्रश्न, अव्ययाचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. अरे वा, छान जमून आलंय हाच बेत. ओके, आता तुम्हाला इथे दिसते उद्गारवाचक चिन्ह, त्याच्यामुळे हे केवल प्रयोगी अव्यय आहे, अगदी सोपं. 19वा प्रश्न, लिंग ओळखायचं आहे. रात्री आम्ही नाटकाला गेलो होतो. ओके, तर याचं तुम्हाला लिंग ओळखायचं आहे. एक मिनटं, याच्यामध्ये अंडरलाईन केलेला जो वर्ड आहे तो सगळीकडेच अंडरलाईन झालेला आहे चुकून. इथे फक्त रात्री हा शब्द आहे. हा, ओके, रात्री हा शब्द आहे. रात्री काय आहे? तर रात्री हा स्त्रीलिंगी शब्द आहे. ओके, तुम्हाला वाक्याच्या ह्याच्यानुसार, वाक्याच्यानुसार जरा अर्थ घ्यायचा असतो. ओके, सो रात्री हा स्त्रीलिंगी शब्द आहे. पुढे आपण जाऊया 20, रिकाम्या जागा भरायच्या आहे. नाम, सर्वनाम, विशेषण या शब्द प्रकारांमध्ये लिंगानुसार बदल होतो म्हणून त्यांना डॅश म्हणतात. तर काय म्हणतात? त्यांना विकारी शब्द म्हणतात. आता हा जो टॉपिक आहे तो मराठीच्या स्टार्टिंगच्या व्हिडिओजमध्ये आपण कव्हर केलेला आहे. विकारी शब्द म्हणजे काय, अविकारी शब्द म्हणजे काय, जर ज्यांनी ती व्हिडिओ बघितली नसेल एक्सप्लेनेशनची, ती तुम्ही नक्की बघा. तुम्हाला ती प्लेलिस्टमध्ये मराठी ग्रामरमध्ये मिळेल. ओके, पुढचा 21, समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखायची आहे तुम्हाला. सर्प म्हणजे साप, दर्प म्हणजेच गर्व, तर्क कुतर्क आणि प्रेम आणि लोभ. तर इथे जी चुकीची जोडी आहे ती तर्क आणि कुतर्क ही आहे. 22वा प्रश्न, पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. उष्ट्या हाताने कावळा न हाकळणे याचा अर्थ होतो कधीही कोणालाही काहीही न देणे. ओके, याचा अर्थ होतो उष्ट्या हाताने कावळा न हाकळणे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जे कंजूस माणसं असतात ती त्यांच्या उष्ट्या हाताने पण कावळा हाकलायचं कष्ट घेत नाही, कारण त्यांना असं वाटतं की माझ्या उष्ट्या हाताला जे अन्न किंवा अन्नाचे कण चिटकलेत आणि ते हकलताना जर पडले आणि कावळ्याने जर ते खाल्ले तर कसं चालेल, ते माझ्या अन्नाचे कण आहेत. ओके, म्हणजे एवढे कंजूस माणसं असतात त्यांना ही म्हण आपण वापरतो की उष्ट्या हाताने कावळा सुद्धा तो शिवणार नाही किंवा हकलणार नाही, म्हणजे कोणाला कधीच ही माणसं काहीही देत नाही. ओके, सो 23वा प्रश्न बघूया, जर तर, कारण, की ही उभयान्वयी अव्यय जोडून कोणतं वाक्य होतं. बघा किती ट्विस्ट करून हा प्रश्न विचारलेला आहे, तर मिश्र वाक्य बनतं. ओके, पुढे जाऊया आपण 24वा, आम्ही सकाळी लवकर उठू का असा प्रश्न आहे आणि तुम्हाला आख्यात ओळखायचं आहे. तर इथे ऊ आख्यात आहे. ओके, 25वा प्रश्न घेऊया आपण, क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करायची आहे तुम्हाला. डॅश डोंगर चढले, तर इथे काय येणार, ते डोंगर चढले. पुढे 26वा प्रश्न, खालील शब्दातील अधोरेखित अक्षर कोणत्या स्थानावर उच्चारले जाते त्याप्रमाणे त्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर चपला आहे, तर चपला हा काय आहे, तालव्य वर्ण आहे. च हा तालव्य वर्ण आहे. पुढे 26वा 27वा प्रश्न आहे, वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तुम्हाला.
गोपाळरावांना आनंदीबाईंना शिकवायचे होते म्हणून ते इतक्या दूरवर आले. ओके, तर हे काय आहे, मिश्र वाक्य आहे. ओके, एवढं म्हणून ते जॉईंट केलेलं आहे. पुढचा प्रश्न 28वा, योग्य वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे. पाणवठ्यावरच्या ओल्या मातीत पक्ष्यांच्या पाऊल खुणा. आता उमटलेचं इथे तुम्हाला डिफरन्स दिसतो, उमटले, उमटल्या, उमटली आणि उमटलो. तर हे दुसरंवालं जे आहेत उमटल्या, ते वाक्य काय आहे आपलं, बरोबर आहे. पक्ष्यांच्या पाऊल खुणा उमटल्या. पुढे 29, पुढील वाक्यामध्ये योग्य ते अव्यय घालायचं आहे. आपण चातकासारखी पावसाची वाट पाहतो आहोत, डॅश पावसाने दडीच मारली आहे, असं आहे. तर इथे काय उत्तर येतं, इथं उत्तर येतं पण. ओके, चातक तुम्हाला माहिती आहे ना, चातक हा एक संस्कृतमधला इमॅजिनरी बर्ड आहे, कवी कल्पित असा पक्षी आहे. कवीची अशी कल्पना आहे संस्कृतमध्ये की हा जो पक्षी असतो चातक पक्षी, तो पावसाचं पहिला पावसाचं जे पाणी असतं थेंब, ते पिऊन हा वर्षभर जगतो, नंतर तो कधीच पाणी पित नाही. त्याच्यामुळे चातक हा पावसाची खूप अतोनात वाट बघतो, कारण एक वर्षानंतर तो लगे, म्हणजे एक वर्षाच्या विरहानंतर तो पाणी काय करतो, पितो. आता हा पक्षी रिअलमध्ये नाही आहे, तो कवी कल्पित आहे, कवींनी कल्पना केलेली आहे अशा पक्ष्याची. ओके, किंवा तो आधीच्या काळात असेल सुद्धा, पण त्याचे काही पुरावे नाही आहेत. ओके, त्याच्यामुळे चातक ही गोष्ट, चातक हा पक्षी खूप कवी म्हणजे खूप कवितांमध्ये तुम्हाला दिसून येतो, त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन त्याची दिली. ओके, त्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा चातकाबरोबर कम्पेअर केलं जातं की शेतकरी जसं वर्षभर पाण्याची पावसाची वाट बघतो तसं. ओके, सो शेवटचा प्रश्न आपला 30वा, मंत्र्यांनी स्वतःच्या तालावर लोकांना नाचवले. तर हा जो नाचवले शब्द आहे तो काय आहे, तर हा प्रयोजक आहे. ओके, प्रयोजन, सॉरी, प्रयोजक इकडेच चुकलेला आहे, प्रयोजक आहे. ओके, सो प्रयोजक म्हणजेच काय असतं, तर जेव्हा कर्ता स्वतः क्रिया करत नाही आणि तो दुसऱ्यांकडून करवून घेतो, जसं मंत्री स्वतः काम करत नाही, लोकांकडून ते करवून घेतात, त्याच्यामुळे ते हे काय झालं, प्रयोजक झालं. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे सगळं कळलं असेल. थँक्यू सो मच, भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. तुमचा किती स्कोअर झाला आहे तो नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये जा, कॉमेंट करा. आणि जर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक बटनावर क्लिक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा व्हिडिओ, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. ओके, आणि व्यवस्थित अभ्यास करा. थँक्यू सो मच.